राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवड्यातील कामकाजाला आजपासून सुरुवात। अवकाळीच्या नुकसान भरपाईवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। महिला धोरणही मांडलं झालं। आज विधानसभेच्या कामकाजामध्ये 8 लक्षवेधी सूचना। या सगळ्या लक्षवेधी सूचना विचारण्याची आणि मांडण्याची संधी केवळ महिला आमदारांना। आमदार जयश्री जाधव, देवयानी फरांदे, भारती लभेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, यामिनी जाधव, सरोज अहिरे आणि यशोमती ठाकूर घेणार चर्चेत भाग। आज जागतिक महिला दिन, मात्र मंत्रिमंडळामध्ये महिलांचा समावेश नसणं हे कमीपणाचं वाटतं। मी अनेक वेळा निषेध केलाय, पण महिलांना मंत्रीपद देण्यात काय अडचण आहे माहीत नाही। विरोधी पक्षनेते अजित पवारांची सरकारवर टीका। आज जगभर स्त्री शक्तीचा जागर, गुगलकडून खास डुडल करत स्त्रीला सलाम। एबीपी माझावर दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल। विधानभवनामध्ये येणाऱ्या महिला आमदार, महिला पत्रकार आणि कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त उपसभापतींच्या शुभेच्छा। उपसभापती कार्यालयाच्या वतीनं शुभेच्छा पत्र, फूल आणि चॉकलेट डेट महिलांना शुभेच्छा। राज्य महिला आयोगाच्या वतीनं महिला दिनानिमित्त जागर स्त्रीत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम। बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा इथे कार्यक्रम। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार। जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीतील ज्येष्ठ महिलांकडून नेझिम नृत्य सादर। स्माईल हास्य क्लबकडून 60 वर्षांवरील महिलांच्या नेझिम पथकाची स्थापना। महाराष्ट्राचं आर्थिक धोरण आज जाहीर होणार। राज्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येणार। आज जागतिक महिला दिन असल्यानं महिला धोरणासंदर्भात सभागृहामध्ये ठराव। कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये, पुण्याहून मुंबईकडे झाले रवाना। महाविकास आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट। उद्धव ठाकरे, अजित पवारांची भेट होणार। रवींद्र धंगेकर आज राज ठाकरेंचीही भेट घेण्याची शक्यता। आमदारकीच्या शपथविधीसाठी धंगेकर मुंबईत, उद्या होणार शपथविधी। मनसेच्या वर्धापन दिनाचा नवा टीझर रिलीज। 9 मार्चला ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये वर्धापन दिन कार्यक्रम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। शिवतीर्थ दादर इथे राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। दिंडोशी विभागातून मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करणार मनसेत प्रवेश। उद्धवजींकडून इतक्या खालच्या थराच्या भाषणाची अपेक्षा नव्हती। त्यांनी जीभ हासडण्याची भाषा केली, पण त्याच्या पुढच्या गोष्टी हासडण्याची ताकद आमच्यामध्ये। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला। उद्धव ठाकरे लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलतात। कोणीही त्यांना मुख्यमंत्री पद सोडायला सांगितलं नव्हतं। ते स्वतःचा पक्ष टिकवू शकले नाहीत। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत फरफटत गेले। केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। मनसे नेते संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्याप्रकरणी क्राईम ब्रांचकडून तिसऱ्या आरोपीला अटक। आरोपी विलास सावरी आला भांडूपमधून घेतलं ताब्यात। मित्रांना कोणीतरी भांग पाजली होती। धुळवडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। विरोधकांना माफ केलं, हाच आमचा बदला। फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। लोकशाहीमध्ये लोकांची हुकुमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची नाही। प्रणिती शिंदे यांची नरेंद्र मोदींवर टीका। राष्ट्रवादीचे नागालँड प्रभारी नरेंद्र वर्मा घेणार शरद पवारांची भेट। नागालँडमध्ये सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात होणार चर्चा। भेटल्यानंतर अंतिम निर्णयही जाहीर करणार। मुंबई आणि ठाण्यामध्ये शाखांवरील ताब्यासाठी रस्त्यावर राडे होत आहेत आणि हे राडे जाणून बुजून केले जात आहेत, त्यामुळे वातावरण कोण बिघडवत आहे हे गृहविभाग पाहिलंच। बावनकुळेंची प्रतिक्रिया। नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणि टोमण्यांमुळे जनता कंटाळली। आता मनभेद आणि मतभेद दूर करून राज्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे। निवडणुकीच्या काळात निवडणूक लढा, मात्र आता विकासासाठी काम केलं पाहिजे। बावनकुळेंचं वक्तव्य। उद्या मुंबईतील काही भागात 10% पाणी कपात। मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। एमएमआरडीएच्या माध्यमातून भविष्यात टोल वसुलीचा विचार सुरू। प्राधिकरणाच्या आगामी बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी येणार। प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी जाईल। यंदा पावसाळ्यातही जलवाहतूक सुरू राहण्याची शक्यता। 75 वर्षांनंतर प्रथमच मिळणार सेवा। मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्था 2 अत्याधुनिक बोटी विकत घेणार। मेट्रो आता उल्हासनगरपर्यंत धावणार। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गाचा खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा एमएमआरडीएचा निर्णय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान मिळण्याची शक्यता। जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या 53 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। गुजरात सरकारची कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 350 कोटींची मदत। आपल्यापेक्षा लहान राज्य असून त्यांनी ही मदत केली, मग महाराष्ट्र सरकार का करत नाही। छगन भुजबळांचा सरकारला सवाल।
वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान. रब्बी हंगामामध्ये काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला आणि द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, कांदा, मक्याची काढणी सुरू, मात्र अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्यानं पिकं भिजलेली आहेत. नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, शेतीपिकांना फटका, रोगराई वाढण्याची शक्यता. हिंगोली, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळ वाऱ्यासह पाऊस. हिंगोलीमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भेंडीसह अन्न भाजीपाल्याचं अवकाळीमुळे नुकसान. भेंडीची फुलं गळणं, करपा बुरशीचा प्रादुर्भाव वाढला. कांद्यानंतर आता द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका. द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास सुरुवात. वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शेतीपिकांचं मोठं नुकसान. शिवाजी जंजिरेंच्या 2 एकर द्राक्ष बागेचं नुकसान. 6000 हेक्टरवर अवकाळीनं नुकसान. कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज. पंचनामे करण्यास सुरुवात करणार. उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फटका. जालन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा पिकांना फटका. यामध्ये गहू, हरभरा, मका यासह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीबाग जमीनदोस्त. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचं दिलं आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा टरबूज आणि खरबूज पिकाला फटका. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे, तर दुसऱ्या ठिकाणी बाजारपेठेत दरही कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत. नंदुरबारच्या शहादा आणि तळोदा तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था. रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी 47 गावातील नागरिक आक्रमक. अवकाळीमध्ये मदत करा, अन्यथा मोठा एल्गार करू. किसान सभेचे डॉ अजित नवले यांचा राज्य सरकारला इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष निर्यातीस गती, मात्र निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण. बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. देशामध्ये इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांमध्ये वाढ. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आरोग्य तज्ज्ञांची बैठक. वारकऱ्यांसाठी खुशखबर. शेगावच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वर्षभरासाठी देता येणार मोफत सेवा. होळी उत्सवादरम्यान कोलकास इथे नदीकाठावर नवनीत राणांनी वरवंटा आणि पाटा दिसताच त्या पाटा वरवंट्यावरती झणझणीत मिरचीचा ठेचा बनवला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.